समाज कार्याचं क्रांतीबीज तरुणाईमध्ये पेरण्यासाठी स्नेहालय संचलित सेवानकूर 2017 या राज्यस्तरीय शिबिराचं उद्घाटन आदर्श गाव समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी करण्यात आलं. प्रेरणेला कृतीची जोड हवी, तरुणांनी ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे. विकास प्रक्रियेमधील सर्वात मोठी अडचण म्हणजे निवडणूक प्रक्रिया आहे. फार मोठा खर्च निवडणुकांवर केला जातो, तोच खर्च विकास कामांवर व्हायला हवा असं प्रतिपादन यावेळी पोपटराव पवार यांनी केलं. सामाजिक चळवळ इतकी महत्वाची आहे म्हणून आपण स्वर्गीय बाबामतेंच्या प्रेरणेतून आयुर्वेदाजींनी जो एक तो विचार घेतला आणि जीवनामध्ये ठरवलं डॉक्टर होऊन रुग्ण पाहण्यापेक्षा मानसिक दृष्ट्या बिघडलेल्या रुग्णांना सामाजिक भावनेतून आप तयार करायचं आणि चांगला उपक्रम प्रबोधनाच्या माध्यमातून म्हणून तुम्ही सर्वजण इथे आला. आता गिरीश कुलकर्णी या ठिकाणी पहा, गिरीची सुरुवात झाली ते कुटुंबातलं एक वेगळं वातावरण त्यांच्या एक वेगळं की म्हणजे एक खूप सामाजिक याच्यामध्ये मधू दंडके सर त्यांची मा म्हणजे इतक्या वेगळ्या घरातलं स्वातंत्र्याचं एक आंदोलन ते एक वातावरण घरामध्ये आणि शाळेतून क्लासला जाताना नगरमध्ये चित्र टॉकीज नावाचं थिएटर आणि तिथे बेसी अवश्य शाळेतून सायकलला जाताना ती नेमकी या महिला इथे का बसलेल्या असतात, ती काय माणसं इथे काय येतात, एक त्या लहान वयामध्ये त्यांच्या लक्षात आलं की नेमकी काय खोलवर जाऊन जे पाहिजे ते लक्षात आलं ते पुढे जाऊन ठरवलं की नाही बेसी अवस्थेतील महिला आणि मुलांसाठी आपण काम करायचं आणि त्यातून स्नेहालयाची सुरुवात झाली. तर रंजनकुमार शर्मा यांनी UPSC आणि MPSC स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी तयारी आणि विविध संकटांना सामोरं कसं जावं याविषयी युवकांना सविस्तर मार्गदर्शन केलं. सर्वप्रथम स्नेहालय आणि त्यांचे सर्व असोसिएटेड जे लोक आहेत त्यांचे आभारी आहे की त्यांनी अशा प्रकारचे आपल्याकडे वर्कशॉप म्हणा की ट्रेनिंग सेंटर म्हणा ट्रेनिंग सेशन म्हणा हे आयोजित केलेले आहे आणि त्यांच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचे तरुण तरफदार मुले आणि मुली सर्व सहभागी झालेले आहेत आणि अशा प्रकारचे जे यंग लोक आहेत त्यांच्यावरच भारताचे भविष्य आहे आणि ते जर आतापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची सुरुवात केली तर नक्की भारताचे जे भविष्य आहे ते चांगले होणार. भाग्यश्री जाधव हिनं मलाला कॅम्पेनविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अमरावती येथील प्रयास संस्थेचे अध्यक्ष अविनाश सावजी यांनी केलं. या कार्यक्रमासाठी स्नेहालयचे अध्यक्ष संजीव गुगळे, कार्याध्यक्ष गिरीश कुलकर्णी, राजीव गुजर, इंग्लंड येथील विश्वस्त जॉयस कॉनोली यांची उपस्थिती होती. स्नेहालय संस्थेमध्ये मागील 20 वर्षांपासून तरुणाईच्या मनांची मशागत करण्यासाठी युवा निर्माण शिबिरं आयोजिली जातात. यंदाच्या वर्षी अमरावती येथील प्रयास संस्थेच्या सोबत सेवांकूर 2017 या उपक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. समाज जीवनामध्ये वेगळेपण आणण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं तरुणाईला जगावं लागेल आणि त्या वेगळ्या पद्धतीनं जगायचं कसं याचं उत्तर शोधणाऱ्या तरुणाईला आम्ही येथं निमंत्रित केलेलं आहे. इथं आलेले तरुण समाजामध्ये रचना आणि संघर्षाची पायवाट मांडणाऱ्या आणि आपली यशोगाथा स्वतः लिहिणाऱ्या अशा कार्यकर्त्यांशी संवाद करतात आणि या संवादातून स्वतःच्या जगण्याचा एक नवा मार्ग निवडतात. अनेक तरुणांनी आपल्या गावात शहरामध्ये सामाजिक संस्था स्थापन केल्यात, सामाजिक उपक्रम सुरू केलेत आणि अशा तरुणांना एकमेकांशी जोडणं आणि समाजातल्या यशवंतांशी त्यांचा संवाद घडवून आणणं हा या शिबिराचा उद्देश असतो. 2 रात्र आणि 3 दिवस ही तरुण माणसं स्नेहालयाच्या कॅम्पसमध्ये असतात आणि या कालखंडामध्ये अनेकांशी ते संवाद करणार आहेत. जीवन बदलण्याची एक अमूल्य अशी संधी सेवांकूर 2017 हे शिबिर तरुणाईला देत आहे. भारतामध्ये तरुणाईमध्ये एक प्रचंड चेतना आहे आणि या चेतनेचा आविष्कार आपल्याला या शिबिरामध्ये आणि परिसरामध्ये पाहायला मिळतो आहे. तरुणाईच्या मनाची मशागत करून त्यांना समाजोपयोगी उपक्रम सुचवणं आयुष्यामधील काही अत्यंत महत्त्वाचे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय विचारपूर्वक आणि पूर्ण भान ठेवून कसे घ्यावेत या प्रकरणी या शिबिरामध्ये सखोल चिंतन कसं करावं हे कार्यकर्ते सांगणार आहेत.
याबरोबरच तरुणांमध्ये स्वतंत्र चळवळीची विचारधारा पेरून वेगळ्या वाटा दाखवणं, राष्ट्रनिर्माणाच्या कार्याचा संकल्प त्यांना देणं हे शिबिर आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामार्फत राज्यामधील तरुणांना स्नेहालय संस्थेनं एक सामाजिक व्यासपीठ निर्माण करून दिलंय. या शिबिरामध्ये तरुणांचं स्फुल्लिंग पेटतं ठेवून त्याचा राष्ट्र उभारणीसाठी मोठा उपयोग होणार आहे. उद्याची संस्कारक्षम भावी पिढी निर्माण करण्यासाठी या शिबिराचा उपयोग होणार आहे. सी न्यूज मराठीसाठी दीपक कासवा, अहमदनगर.